महिना स्मार्ट वर्कचा लाभासह खर्चाचा स्वतःवरील विश्वास हा यशाचा पहिला टप्पा असतो. अत्यंत परिश्रमी मानली जाणारी पृथ्वी तत्वाची रास म्हणून मकर राशीची विशेष ओळख आहे. शनी महाराज तुमच्या राशीचे स्वामी आहेत. कोणताही प्रश्न धैर्याने स्थिरतेने घेणं आणि प्रचंड परिश्रम करणं हे गुण तुमच्यात निसर्गत आहेत. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण ऑगस्ट 2022 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण मकर राशीच्या जातकांसाठी हा ऑगस्ट महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची असते. तुमच्या राशीचे स्वामी म्हणजे साक्षात न्यायाधीश शनी महाराज होय. ते तुमच्या धनस्थानात गेले होते, मात्र वक्री होऊन ते पुन्हा एकदा तुमच्या राशीत आलेले आहे. विशेषतः धनिष्ठा नक्षत्रातून सध्या त्यांचा प्रवास सुरू आहे. धनिष्ठा हे मंगळाचं नक्षत्र आहे. या नक्षत्रात तुमचे राशी स्वामी थोडे अस्वस्थ होतात. ती अस्वस्थता तुमच्यात उतरते. मनात एक भय असतं, काय प्रसंग येईल किंवा तर एखादं संकट येईल का, ही भावना मनात घर करून बसते. खरं तर साडेसाती तुम्हाला फारशी त्रासदायक गेली नाही. पहिला टप्पा संघर्षाचा गेला, दुसरा टप्पा सामान्य गेला आणि तिसरा टप्पा प्रगतीचा जाणार आहे. मात्र मनातील ही भीती तुमच्या व्यक्तिमत्वात सामावते. तिला बाहेर काढणं ही या महिन्यातील तुमची पहिली गरज असणार आहे, हे लक्षात घ्या. धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी शनी महाराज तुमचे धनेश आहेत. ते सध्या तुमच्या राशीत विराजमान आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ते वक्री अवस्थेत आहे. वक्री ग्रहाचे प्रभाव तीन स्वरूपात समोर येतात. त्यात शनीसारखा ग्रह असेल तर त्याची तीव्रता अजून जास्त असते. मकर राशीचे स्वामी शनी महाराज असल्यामुळे त्यांचा तुम्हाला फारसा त्रास होत नाही. हे जरी खरं असलं तरी त्याची दुसरी बाजू अशी आहे की शनी महाराज हे न्यायाधीश आहे, त्यामुळे ते प्रत्येकासोबत योग्य तो न्याय करतात. कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाहीत. आपली रास असो किंवा परकी रास असो, त्यांच्या न्यायातून कुणीही सुटत नाही. धनेश तुमच्या राशीत आलेले आहेत, म्हणजे धनप्राप्ती तुम्हाला निश्चितपणे होणार आहे. कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम होऊ शकतो, कारण प्रथम स्थानात आलेले शनी महाराज तुमच्यासाठी शश राजयोगाचं निर्माण करीत आहेत. तुमच्या वाणीत मात्र तीव्रता येईल, कारण शनी महाराज मंगळाच्या नक्षत्रात विराजमान आहे. परिणामी तुमच्या वाणीत कधी नव्हे तेवढी तीव्रता येईल. ही बाब लक्षात घेऊन बुद्धिमत्तेने शांत राहून वाणीत सौम्यता आणावी. पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तृतीयेश महत्त्वाचे ठरतात. मकर राशीचे तृतीयेश म्हणजे गुरु महाराज होय. ते तृतीय स्थानात विराजमान आहे. तेथून त्यांची अमृतदृष्टी तुमच्या सप्तम भाग्य आणि लाभस्थानावर पडत आहे. एकंदरीत तुमच्या परिश्रमातून भाग्य समृद्ध होईल. त्यातून लाभदेखील प्राप्त करून देणारा हा काळ असणार आहे, त्यामुळे तुम्ही योग्य परिश्रम करणार आहात. खरं तर आपण पूर्ण गोचर चक्र पाहिलं तर राशी स्वामी राशीत बसून तृतीय स्थानावर दृष्टी टाकतो आहे. तृतीय स्थानात गुरु महाराज बसलेले आहेत. ते सप्तम आणि भाग्य आणि लाभ स्थानावर दृष्टी टाकत आहेत, त्यामुळे भाग्य व लाभ हे बऱ्यापैकी प्रबळ होत आहेत आणि एक मालिका इथे पूर्ण झाली आहे. वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता तुमच्या चतुर्थ स्थानात रुचक योग निर्माण झालेला आहे. मात्र हा राजयोग मंगळामुळे निर्माण झाला आहे आणि राहू हर्षलमुळे तो दूषित देखील झाला आहे. असा दूषित झालेला राजयोग असल्यामुळे वास्तू वाहनाचे फारसे योग येणार नाहीत. आले तरी त्यात अडथळे अडचणी शक्यता जाणवते, किंबहुना बऱ्यापैकी त्रासाचा संभव आहे हे. म्हणून या काळात वास्तू किंवा वाहनाचा विचार तुम्ही करू नका. तसे योग जुळून आले तरी घेऊ नये असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. शिक्षण आणि इष्टदेवाचं सहकार्य
प्रणय या दृष्टीने विचार केला असता मकर राशीचे पंचमेश म्हणजे शुक्रदेव होय ते मित्राच्या राशीतून म्हणजे तुमच्या षष्ठ स्थानातून प्रवास करीत आहेत. 6 ऑगस्ट रोजी ते तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करतील. त्यामुळे आयुष्यात अचानक एखादा मित्र किंवा मैत्रीण येणं, प्रेमाचं रूपांतर विवाहात होणं, विवाहासाठी घरच्यांची मान्यता मिळणं यासारखे योग जुळून येत आहे. तसंच उपवर युवक युवतीसाठी ही शुभ स्थिती आपण म्हणू शकतो. शिक्षणाच्या दृष्टीने अनेक शुभ संधी तुम्हाला प्राप्त होतील. तुम्ही कलेच्या क्षेत्रात असाल, अकाउंट सीए किंवा मॅनेजमेंट क्षेत्रात असाल तर या काळात तुम्हाला बऱ्यापैकी यश प्राप्त होऊ शकतं. मॅकॅनिकल टेक्निकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना परिश्रमानंतर यशाची संधी प्राप्त होईल ही बाब लक्षात घ्या. अधिक परिश्रम करा कारण शिक्षणात किंवा अभ्यासात झालेली प्रगती ही दीर्घकाळ लाभ देत असते. अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. ज्योतिषशास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे. त्यांचा लाभ घ्यावा. आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता हा काळ मकर जातकांसाठी शुभ म्हणता येईल. स्पर्धक व हितशत्रू तुम्हाला फारसा त्रास देणार नाही, आरोग्याच्या फारशा तक्रारी जाणवणार नाहीत. राशीस्वामी राशीत विराजमान आहे, मात्र तिथे प्लुटो देखील आहे. तसंच तुमचा षष्टेश बुध ग्रह 20 ऑगस्ट रोजी तुमच्या भाग्यात जाणार आहे. म्हणजे 20 ऑगस्टपूर्वी आरोग्याच्या लहान मोठ्या तक्रारी असू शकतात, त्यानंतर तुम्हाला उत्तम आरोग्य लाभणार आहे. तोपर्यंत तुम्ही आपल्या आरोग्याची जरा काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मकर जातकांसाठी महिन्यातील शेवटचा आठवडा तर व्यावसायिक जातकांसाठी महिन्याचा 1 पंधरवडा हा भाग्याचा ठरणार आहे. अनेक शुभ गोष्टी या काळात घडून येतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील. नोकरीत तुम्हाला समाधानाची अनुभूती मिळेल. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदारी तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे कामातून समाधान लाभणं हा जो प्रकार असेल त्याची अनुभूती तुम्ही प्राप्त कराल. थोडक्या त्या दोन्ही दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता राशीस्वामी राशीत भाग्येश 20 ऑगस्ट रोजी भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे. पंचमेश शुक्र 6 ऑगस्ट रोजी केंद्रस्थानात प्रवेश करणार आहे. म्हणजे या महिन्यात तुमच्यासाठी अनेक शुभसंकेत निर्माण होत आहेत. तसंच पंचमेश आणि भाग्येश यांच्यात लाभयोग देखील घडून येत आहे. या लाभयोग निर्माण करणाऱ्या ग्रहांवर राशीस्वामी आणि गुरु महाराजांची दृष्टी असणार आहे. थोडक्यात हा महिना अनेक शुभसंकेतांनी भरलेला आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीच्या कर्मेश षष्ठ स्थानात म्हणजे नोकरीच्या स्थानात विराजमान आहे. कर्मेशाची ही स्थिती नोकरी करणाऱ्या जातकांसाठी अत्यंत शुभ म्हणता येईल. हाच कर्मेश म्हणजे शुक्रदेव 6 ऑगस्ट रोजी तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करणार आहे. तेव्हा दशमेश दशमाच्या दशमात ही स्थिती निर्माण होईल जी अत्यंत शुभ मानली जाते. ग्रहांच्या भावात भावम नियमानुसार येथून तुम्ही स्मार्टवर्क करायला सुरुवात कराल ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचा लाभेश स्वराशीचा मूळ त्रिकोण राशीचा केंद्रस्थानात विराजमान आहे. मात्र तिथेच उपस्थित असलेल्या राहू आणि हर्षलमुळे तो कुठेतरी दूषित झालेला आहे. हा लाभेश म्हणजे मंगळदेव 10 ऑगस्ट रोजी तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करेल. तिथून त्याची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडेल, त्याचवेळी व्ययस्थानावर देखील पडेल. एकीकडे लाभ होणं आणि दुसरीकडे त्या लाभातून खर्च होणं असा योग एकाच वेळी निर्माण होईल ही बाब लक्षात घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता जे मकर जातक परदेशात जाण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यांच्यासाठी खूप उत्तम संधी निर्माण होत आहे. कारण तृतीयेश तृतीयात भाग्येश 20 तारखेला भाग्यात गुरु आणि बुध यांच्यात निर्माण होणारा समसप्तक योग, मंगळाची व्ययस्थानावर पडणारी दृष्टी
या सर्व गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा परदेशात जाणाऱ्यांसाठी काळ उत्तम आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यासाठी तशा शुभ संधी निर्माण होणार आहेत. तर जे जातक परदेशात राहत आहेत त्यांच्यासाठी प्रगतीच्या संधी निर्माण होणार आहेत. इतर सर्व जातकांसाठी काही अनपेक्षित खर्च निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, म्हणून तशी मानसिकता तुम्ही तयार करून घ्या. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मकर जातकांसाठी 3, 12 आणि 21 हे दिवस शुभ आहेत, म्हणून जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा. तर 8, 16 आणि 26 ऑगस्ट हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत, त्यामुळे संघर्षाचं प्रमाण वाढेल. म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार ऑगस्ट महिन्यातील उपायांचा विचार केला असता या महिन्यात राखी पौर्णिमा आहे. या सणाचं महत्त्व आपण जाणतो. त्यानुसार प्रत्येक बहिणीने राखी बांधत असताना आपल्या भावाच्या समृद्धीसाठी येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वाम प्रतिबद्धन आमी रक्षे माचल माचलः हा मंत्र म्हणावा. तसंच आपल्या भावाची जी राशी असेल त्या राशीच्या मंत्राचा दररोज जप करावा. म्हणजे ज्यांच्या भावाची मकर राशी असेल त्यांनी ओम प्राम प्रीम प्रोम सह शनेश्चराय नमः या मंत्राचा जप करावा. याशिवाय अन्य मकर जातक देखील या मंत्राचा दररोज जप करू शकतात. या उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी येणारा ऑगस्ट महिना कसा राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.